शहरातील चोरीच्या सत्रा काही केल्या थांबता थांबत नाहीये। आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागात रिक्षामधून आलेल्या चोरट्यांनी 4 दुकानांची शटर उचकाटून रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे साहित्य लंपास केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। चोरटे मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। मात्र दुकानदारांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमकी किती रोख रक्कम आणि किती रुपयाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। शिवाजीनगर भागातील सद्गुरू एम्पोरियल, आय केअर सेंटर आणि एक इतर दुकान अशा 4 दुकानांना रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी लक्ष केले। या दुकानांचे शटर उचकाटून चोरट्यांनी आत प्रवेश करून दुकानातील रोख आणि विक्रीचे साहित्य लंपास केले। दरम्यान एका नागरिकाने आरडाओरड केल्याने चोरटे रिक्षातून पसार झालेत। या घटनेची माहिती प्राप्त होताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केलाय। मात्र अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमके किती रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय हे स्पष्ट होऊ शकले नाही।